नमस्कार मित्रांनो, मी वैद्य शुभम राठोड. मी आज आपल्याला पंचकर्मातील एक कर्म म्हणजे नस्य याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. आता आपण घरच्या घरी या सीझनमध्ये नस्य कसं करू शकणार आहेत, म्हणजे कसं करू शकतात याविषयी मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर चला मी आपल्याला थोडक्यात नस्य काय आहे ते सांगून देतो. नस्य म्हणजे नाकात औषधी टाकणे. तर नस्यामध्ये भरपूर प्रकार येतात, त्यात आपण काही चूर्ण असतात ते टाकतो, काही म्हणजे वनस्पतींचे स्वरस म्हणजे वनस्पतीच्या पाण्यांना पिळून किंवा वनस्पतीच्या एखाद्या विशिष्ट अवयवाला कुटून किंवा पिळून जे रस निघतं ना त्याला स्वरस म्हणतात, तेही टाकून नस्य करू शकतो. पण जे घरच्या घरी नस्य करायचं आहे ते नस्य आपण तूप टाकून करू शकतो. तर नस्यासाठी मी घरच्या घरी आपल्याला देशी गाईचं तूप रिकमेंड करेल. आणि नस्य या सीझनमध्ये का करायचं, तर हा सीझन नस्यासाठी महत्त्वाचा का, आता याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता सीझन चालू आहे ग्रीष्म ऋतू, म्हणजेच आता आपल्याकडे एक एप्रिल स्टार्ट झाला आहे. उष्णताही खूप आहे, वातावरणातील वृक्षताही तेवढीच वाढलेली आहे. तर जेव्हा वातावरणात उष्णता वाढते ना तेव्हा आपल्या शरीरात पित्त वाढतो, कारण की पित्त आणि उष्णता हे सारखे असतात, म्हणजे पित्ताचाच गुण आहे उष्णत्व आणि वातावरणात वृक्षता वाढलेली असते, वृक्षता हा गुण आहे वाताचा. तर जेव्हा वातावरणामध्ये किंवा आपल्या आहाराविहारामध्ये जेव्हा वृक्षत्व वाढतं तेव्हा आपल्या शरीरातील वात वाढतो. तर वृक्ष पित्त आणि वात यावरची बेस्ट ट्रीटमेंट आहे नस्य आणि गोघृताचं नस्य. गोघृत म्हणजे देशी गाईच्या तुपाचं नस्य करणं, हे तर या दोन्हीवरचं बेस्ट ट्रीटमेंट आहे. ओके, आता मी तुम्हाला नस्य घरच्या घरी कसं करायचं आहे याविषयी थोडीशी विधी सांगतो. यासाठी आपल्याला लागणार एक चमचाभर गाईचं तूप, देशी गाईचं तूप आणि एक वाटी गरम पाणी. आणि गरम पाणी यासाठी, एक वाटी गरम पाणी यासाठी की आपण जे तूप घेऊ ना देशी गाईचं ते एका छोट्या वाटीत टाकायचं आहे आणि ते आपल्याला गरम पाण्याच्या दुसऱ्या मोठ्या वाटीमध्ये ठेवून थोडंसं असं म्हणजे लिक्विडिफाय करायचं आहे आणि थोडं गरम करायचं आहे. ओके, आपल्याला या दोनच सामग्री लागणार आहे. आणि जर तुमच्याकडे ड्रॉपर असेल, छोट्या लहान मुलाला आपण औषधी वगैरे पाजवण्यासाठी जे ड्रॉपर यूज करतो तो एक स्वच्छ केलेला, म्हणजे घरच्या घरी स्टराईल केला गरम पाण्याने वगैरे स्वच्छ धुवून असा ड्रॉपर आपण यूज करायचा, किंवा मग कापसाचा बोळा वगैरे किंवा कोणी टाकून देणारा जर असेल तर इझिली नस्य आपण करू शकतो. या एखाद्या यापैकी एखाद्या गोष्टी च्या उपयोगाने, जर म्हणजे जर ड्रॉपर असेल तर ड्रॉपरच्या उपयोगाने, कापसाचा बोळा असेल स्टराईल केला तर कापसाच्या बोळ्याने, किंवा एखादा व्यक्ती टाकून देणार असेल तर मग तो हाताने तो नस्य टाकू शकतो. म्हणजे आता मी आपल्याला नस्याची विधी सांगतोय. तर यासाठी आपण कोणताही टाईम घेऊ शकता, त्यासाठी टाईमचं काही बंधन नाही आहे. आपण कोणताही टाईम घेऊ शकता, तुमच्या वेळेनुसार तुम्ही घेऊ शकता. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला सरळ पाठीवर एकदम सरळ झोपायचं आहे, विदाऊट एखादी उशी वगैरे काहीही न घेता डोकं एकदम स्ट्रेट ठेवून झोपायचं आहे. आणि आपल्या ही नाकपुडी बंद करून या नाकपुडीमध्ये दोन थेंब गाईच्या तुपाचे टाकायचे आणि ते आरामात ओढून घ्यायचे. जर तुम्ही ते ओढून नाही घेतले, नॉर्मली ते नाकपुडीतून श्वास जरी आत घेतला हळूहळू तरीही ते थेंब आत जातात, म्हणजे ते जे तुपाचे थेंब असतात ते आत जातात. ते एक साधारणतः 2 मिनिटात आत जातात. त्यानंतर या नाकात टाकायचं आहे आणि ते अल्लादी ओढून घ्यायचं आहे. 2 मिनिटं असंच थांबायचं आहे. 2 मिनिटांनंतर तुम्ही उठून म्हणजे बसू शकता, बसून जायचं आहे. त्यानंतर तुमच्या गळ्यात ना थोडासा कफ आलेला असतो, थोडाफार असा कफ चिकटपणा आलेला असतो, एक थुंकीसारखा आलेला असतो, त्याला गिळायचं नाही आहे, त्याला थुकायचं आहे. तो वारंवार येईल, 5-10 मिनिटं ते कफ येतच असतो. त्यानंतर त्याला थुकत राहायचं आहे. ते म्हणजे आपल्या जे नासा वगैरे असतात ना, जे नसते ज्या ज्या ट्रॅकमधून जातो ना तिथे जे दोष असतात, म्हणजे जे दूषित घटक असतात, दूषित कफ वगैरे असेल, दूषित काही दोष असतात ना, ते बाहेर पडतात, ते खराबच असतात, ते शरीराच्या बाहेर पडलेले चांगले असतात. तर त्यांना गिळायचं वगैरे नाही आहे, त्याला बाहेरच फेकायचं, थुंकी थ्रू बाहेर फेकायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही नॉर्मली, तुम्हाला जर थोडं गळ्यात खिचखिच वगैरे वाटत असेल किंवा नॉर्मली नाही वाटत असेल तरी पण तुम्ही गरम पाण्याचे 1-2 गुणे करून घ्या, बस त्यांनीच ते ठीक होऊन जातं. त्यानंतर तुम्ही तुमची नॉर्मल डेली ॲक्टिव्हिटी करू शकता. याला एक म्हणजे पत्ते वगैरे पाळण्याची काही गरज नसते. हे नसते तुम्ही घरच्या घरी डेली यूज करू शकता. आणि आता जर तो सीझनही आहे ग्रीष्म ऋतू, म्हणून तुम्ही घरच्या घरी हा नस्य करा. आता मी तुम्हाला नस्याचे बेनिफिट्स सांगणार आहे. नस्याचे बेनिफिट्स हे ऊर्ध्वजत्रुगत सगळ्या रोगांसाठी सांगितलेले आहे. ऊर्ध्वजत्रुगत रोग म्हणजे खांद्याचे रोग, मानेचे रोग, चेहऱ्याचे रोग, कानाचे रोग, नाकाचे रोग, डोळ्याचे रोग आणि केसांचे रोग, या सर्व विकारांवर नस्य इफेक्टिव्ह आहे. खांद्याचे रोग आपण म्हणायला गेलो तर खांदेदुखी वगैरे होत असते आपल्याला बसून, किंवा काहींना मानदुखीचा त्रास असतो, मान दुखत असते त्यांची सारखी, किंवा मानेत काहीतरी प्रॉब्लेम असतो तर ती, आणि दुखणं म्हणजे शूल हे लक्षण वाताचं असतं, हे मेनली वातामुळे होतं. तर नसे त्यावर खूप छान इफेक्ट करतो. आणि केसांचं बघायला गेलो तर केसांमध्ये अवेळी पांढरे केस होणे, केस गळणे आणि कधी कधी केसांचा ड्रायनेस, यावर हे नस्य खूप छान इफेक्ट करतो. आणि मी हे प्रॅक्टिकली बघितलेलं आहे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये की नस्याचा केस गळतीवर वगैरे खूप छान इफेक्ट होतो. क्लिनिकली मी हे बघितलं की नस्याचा पिंपल्सवर खूप छान इफेक्ट होतो आणि वांगेवर तर होतोच होतो. फक्त काही केसेसमध्ये त्याचं डिपेंड असतं की कोणतं औषध कोणत्या, म्हणजे त्याला व्यक्तीच्या बॉडीमध्ये काय डिफेक्ट आहे, त्याची वांगेचं किंवा पिंपल्सचं काय कारण आहे, त्यानुसार त्याचं औषध ठरतं.
पण घरच्या घरी तुम्ही गाईच्या तुपाचं हे नस्य करू शकता. ह्या नस्य तुम्ही रोज केलं तरीही चांगलं आहे, तुम्हाला याचं एक मानसिकरित्या पण एक चांगला इफेक्ट जाणवेल, ते म्हणजे तुम्हाला झोप चांगली येईल. आणि आपल्या डोक्यांमध्ये जे अतिविचार असतात ना, जे विचारांवर कंट्रोल नसतं, तर त्यामध्येही नस्याचा खूप छान इफेक्ट होतो. की नस्याचं तर ते ब्रेनमध्ये जातं आणि ब्रेनमध्ये ते ब्रेनला न्यूट्रिशन पण देतं, म्हणजे मज्जा जे धातू असतं त्याचं पोषणही करतं. ब्रेनमध्ये जे अतिविचार होतात वातावरण वगैरेमुळे, वृक्षत्वामुळे, एक अतिविचार जे होतं ओव्हर थिंकिंग वगैरे, त्यावर एक छान इफेक्ट करतं. डिप्रेशन एन्झायटीमध्ये नस्याचे खूप छान इफेक्ट असतात. म्हणजे आयुर्वेदामध्ये तर डिप्रेशन वगैरेमध्ये सायकोसोमॅटिक ज्या डिसऑर्डर्स असतात, इन्सोमिया असतो, यामध्ये नस्य हमखास देतात आणि त्याचे खूप छान इफेक्ट पडतात. तर तुम्ही नसे करा, कसा बेनिफिट वाटला मला हा कमेंटमध्ये पण सांगा, आणि आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा. धन्यवाद मित्रांनो.